नमस्कार सर्वांना, सर्वांचं स्वागत. बघा, पोषणाला मॅग्नेटेड एंट्री भरणं सुरू झालंय असं म्हणत आहेत सगळेजण. आपण बघूया जाऊन आणि ती कशा पद्धतीने भरायची ते मी तुम्हाला आता सांगत आहे. ठीक आहे, तर तुम्हाला क्रोमला जायचं आहे. क्रोमला गेल्याच्या नंतर इथे वेबसाईट टाकायची education.maharashtra.gov.in. ठीक आहे, ही वेबसाईट आता तुम्हाला एव्हाना पाठ झाली असेल. education.maharashtra.gov.in याच्यामध्ये MDM पोर्टल, हा बघा इथे MDM नावाचा पोर्टल आहे. या MDM ला क्लिक करायचं. ठीक आहे, MDM ला क्लिक केल्याच्या नंतर इथे तुम्हाला लॉग इन करायचं आहे. इथे युजर आय डी टाकायचा आहे तुम्हाला, UDAS नंबर, त्याच्यानंतर हा कॅप्चा टाकायचा आहे. पासवर्ड टाकून हा कॅप्चा टाकायचा आहे, 8D1933. ठीक आहे, बघा एक गोष्ट लक्षात घ्या. आता ह्या अशा पद्धतीने स्क्रीन जर आली तर आय हॅव रीड ऑल द इन्फॉर्मेशन याला क्लिक करून सबमिट करा. पहिले काय करा माहितीये का तुम्ही सर्वांनी? तुमचे कोणकोणते दिवस राहिलेत बघा. सुरुवातीला जेव्हा तुम्ही लॉग इन करताना तेव्हा इथे कॅलेंडर येतं. हे फेब्रुवारी महिन्याचं कॅलेंडर आहे. ठीक आहे, खूप दिवस याच्यामध्ये राहिलेले आहेत. बघा, ब्ल्यू कलर आहे. ठीक आहे, ब्ल्यू कलर आहे याचा अर्थ ते भरले. तर यांचे आहे ना स्क्रीनशॉट घ्या. बघा, मी फेब्रुवारी 2024 स्क्रीनशॉट घेतला आणि आपलं मस्टर घ्यायचं आणि त्याच्यावरून बघायचं आपले दिवस कोणते राहिलेत. त्याच्यानंतर जानेवारी, ठीक आहे, जानेवारीत पण काही दिवस राहिले, स्क्रीनशॉट घेतला. बरं, आता आपल्याला जी सुविधा दिलेली आहे, मी तुम्हाला मेसेज टाकला होता. ठीक आहे, आपल्याला जून पासून एप्रिल 2023 पासून ते फेब्रुवारी 2024 पर्यंत तुम्हाला संधी दिलेली आहे. तर इथे 2023 निवडूया आपण. आता इथे एप्रिल तर सोडा, समजा जून पकडूया आपण. जून मध्ये एकच दिवस शाळा होती आमची. नंतर जुलै मध्ये काही दिवस राहिलेत का? स्क्रीनशॉट मारून ठेवा, असं स्क्रीनशॉट मारा. त्याच्यानंतर जुलै झालं, ऑगस्ट, ऑगस्टचा पण स्क्रीनशॉट मारून घ्या. ही शेवटची संधी असणार आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे सप्टेंबर स्क्रीनशॉट मारा आणि मस्टर घेऊन बसायचं आणि आपले कोणकोणते दिवस राहिले ते लिहून घ्यायचे आणि नंतर मग माहिती भरायला सुरुवात करायची. नोव्हेंबर आणि आता शेवटचा महिना डिसेंबर. ठीक आहे, तर अशा पद्धतीने काढल्याच्या नंतर इथे फेब्रुवारीला जाऊया. फेब्रुवारीला गेल्याच्या नंतर या ठिकाणी बघा, फेब्रुवारी महिना आहे. आता इथे बऱ्याच तारखा राहिलेल्या आहेत. आपण 2 तारीख 9 तारीख बघूया. ठीक आहे, 2 तारीख किंवा इथे 20 तारीख बघू. 2 आणि 20 तारखेचं भरूया. तर आता माहिती भरण्यासाठी आता तुम्हाला कळलेलं आहे की कोणकोणते दिवस आपले राहिलेत. आता याला थोडस झूम करायचं आणि इथे बघा, MDM डेली अटेंडन्स, इथे स्कूल पोर्टलचा पासवर्ड टाकून तुम्ही लॉग इन करणार आहात हे लक्षात ठेवा. इथे MDM डेली अटेंडन्सला जा आणि याच्यामध्ये MDM डेली अटेंडन्स वर क्लिक करा. ठीक आहे, क्लिक केल्याच्या नंतर ही स्क्रीन क्लोज करायची. इथे केली क्लोज. आता त्यांनी भरायला संधी दिली म्हणतात, तर इथे कॅलेंडरवर क्लिक करून बघायचं. तर यस, बघा ह्या सगळ्या तारखा ओपन दिसत आहेत, याचा अर्थ आपल्याला भरता येते. इथे 2023 करा. बघा, एप्रिल 2023 पासून संधी आहे. त्याच्यामुळे 6 मार्च पर्यंत ही संधी आहे. तर 6 मार्च ची वाट बघू नका. आजच्या स्क्रीनशॉट काढून घ्या, कोणकोणते दिवस राहिले ते तुमच्या लक्षात येऊन जातील आणि लगेचच्या लगेच उद्या बसून ते भरून घ्या. आता मी इथे 2 तारखेला क्लिक केलं. ठीक आहे, इथे वार कळते तुम्हाला, शुक्रवार होता. त्याच्यानंतर इथे पोषणार दिला का? तर हो. बरं, काय तुम्ही वापरलं इथे? तर इथे पल्सेस यूज मध्ये वाटाणा, इथे तुम्ही काही टाका. वाटाणा, मसूर डाळ, मूग डाळ काही टाका. आता मागचं कोणते तुम्हाला विचारणार नाही. आता हे टाकून झालं वाटाणा की इथे तुम्हाला जायचं आहे. पहिलीचे विद्यार्थी किती आहेत समजा? आता हे 2 फेब्रुवारी. ठीक आहे, तर पहिलीला 4, दुसरीला 6. ठीक आहे, फक्त तिसरीला 15 आणि चौथीला 6. ठीक आहे, इथे 31 झाले का? तर हो. हे हजर विद्यार्थी. बरं, शिजवलेले इथे 4 असू शकतात, इथे 5 असू शकतात, जेवढे असतील तेवढे. ओके, इथे 15 आणि इथे 6. ठीक आहे, मी तर समजा 100% लावणार. हे सगळं झालं भरून की इथे अपडेट करा.
झालं, एक दिवस अपडेट झाला तुमचा, क्लोज करा. आता पुढचा दिवस 9 तारीख, ठीक आहे, 9 तारीख पण शुक्रवारच आहे. ओके, 9 तारखेला गेलो, 9 तारखेला सुट्टी वगैरे असेल तर सांगा मला मधीच, नाहीतर सुट्टीच्या दिवशीच पण भरून जायचं. ओके, पल्सेस यूज, तुरडा टाकून ठेवतो इथे, पहिलीला 4, दुसरीला 6, तिसरीला 15 आणि नंतर 6, ठीक आहे. असं उलट टाकत आणलं तरी चालतंय, 6 15, या दोनच गोष्टी करायच्या आहे तुम्हाला, पल्सेस यूज आणि तुमची पटसंख्या, एवढंच टाकायचं आहे. ओके, आणि अपडेट करायचं आहे या ठिकाणी, वर अपडेट झालं. आता हे बघा, जर 6वी 7वी 6वी ते 8वी असेल तर इथे खाली तुम्ही खालची पल्सेस यूज म्हणायचं आणि या ठिकाणी तुम्ही पटसंख्या टाकायची, ठीक आहे, हे तुम्हाला माहित आहे. आता जर तुम्ही इथे एमडीएम डेली अटेंडन्स ला गेलात आणि समजा आजची माहिती समजा या ठिकाणी 27 ची, ओके, कालची पण माहिती राहिली, इथे होम मध्ये जाऊन बघा. आता बघा, हे 2 आणि 9 तुमच्या आता ब्ल्यू कलर मध्ये झालेले आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही मागची बॅकडेटेड माहिती अशा पद्धतीने तुम्ही भरायची आहे.